प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल, तर आपण भाजपची प्रतिक्रिया बघितली, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया बघितली आणि सिंचन घोटाळ्याच्या ज्या पिटिशनर होत्या त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना देखील काय वाटतं ते बघितलं आणि राष्ट्रवादीची भूमिका देखील आता विद्याताई चव्हाण यांनी मांडली आहे. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून आपण आणखी तपशील जाणून घेऊयात. गणेश, सौरभ, मागे थोडंसं पोलीस बंदोबस्ताचा विषय आला म्हणून मी नीट आपल्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचू शकलो नाही. सविस्तर माहिती अशी आहे की 2019 12 VIDC प्रोजेक्ट संदर्भात PIL दाखल केल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये असा आरोप केला गेला की अशी मागणी केली गेली होती की अजित पवार यांचा रोल या इरिगेशन स्कॅममध्ये त्याचा इन्व्हेस्टिगेशन व्हावं. त्या संदर्भात 2019 या प्रकरणामध्ये तत्कालीन SEBI प्रमुख परमबीर सिंग यांनी अजित पवार यांना क्लीन चिट दिली आणि 2018 पोलिसांकडून अॅफिडेव्हिट फाईल झालं होतं, ते संजय बर्वे यांनी केलं होतं, ज्यामध्ये अजित पवार यांच्या रोल संदर्भातला उल्लेख त्या अॅफिडेव्हिटमध्ये होता. पण त्या अॅफिडेव्हिटला काउंटर करत परमबीर सिंग यांनी 2019 क्लीन चिट दिली. ती क्लीन चिट किंवा ते अॅफिडेव्हिट ऑन रेकॉर्ड जे आलं होतं ते बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचनं अद्याप स्वीकारलेलं नाही आहे, प्रलंबित आहे. याचा अर्थ काय, तर म्हणजे जर उद्या कोणी या रिपोर्टला चॅलेंज केला आणि जसं अंजली दमानी म्हणाले की तुम्ही याला स्वीकार करू नका, तर ते प्रलंबित आहे, तर कोर्ट याच्यामध्ये रिइन्व्हेस्टिगेशन चे ऑर्डर्स करू शकतात आणि रिइन्व्हेस्टिगेशनचे ऑर्डर्स झाले तर अजित पवार यांच्याविरुद्ध पुन्हा इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं. म्हणून या प्रकरणामध्ये जे क्लीन चिटचा उल्लेख होतोय त्या तो क्लीन चिट अद्याप पूर्ण झालेला नाही आहे. शक्यता आहे की भविष्यामध्ये पुन्हा एकदा याचे इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं, पुन्हा तपास होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने हे प्रलंबित राहिलेलं रिपोर्ट त्याला स्वीकार जे न केलं गेलं आहे ते अजित पवार यांच्यासाठी खूप अडचणीचं आहे. याशिवाय अजित पवार यांचा रोल जर इन्व्हेस्टिगेट झाला तर त्यामध्ये पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेशन होईल आणि मला वाटतं शक्यता तशी आहे, कारण मोहित कंबोज यांचं जे ट्विट आहे त्या ट्विटमध्ये देखील ते म्हणतात की परमबीर सिंग यांच्या रिपोर्ट ला जे आहे बाजूला करत पुन्हा एकदा CBI चौकशी करण्यात यावी. आजच प्रवीण दरेकर आपल्याशी बोलताना म्हणाले होते की मी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार आहे, म्हणून जर भविष्यामध्ये पुन्हा कोणी याच्या इन्व्हेस्टिगेशनची मागणी केली तर हे रिपोर्ट बाजूला राहील आणि रिइन्व्हेस्टिगेशन होईल. आणि म्हणूनच आपण म्हणतो की अजित पवार यांची सिंचन घोटाळ्यामधली अडचण, त्यांच्यावर झालेले आरोप हे अद्याप पूर्णतः क्लीन झालेले नाही आहेत, त्यांची अडचण पूर्ण कमी झालेली नाही आहे, भविष्यात काही होऊ शकतं. म्हणून आजच्या घडीला जे जे होत आहे त्याने एक गोष्ट स्पष्ट होत आहे की भविष्यामध्ये या सिंचन घोटाळ्यामध्ये देखील पुन्हा इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं किंवा कोण मागणी करू शकतं. याशिवाय FIR ते आरोपी म्हणून कधीच नव्हते, पण त्यांचा रोल इन्व्हेस्टिगेशन करण्याची ही मागणी वारंवार होत होती. म्हणून जे PIL पेटिशनर्स आहेत त्यांच्याकडनं देखील काही पत्रव्यवहार बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचला झालं होतं, तेही म्हणत होते की पोलिसांच्या या रिपोर्टला तुम्ही स्वीकार करू नका. कोविड काळ होता म्हणून कोर्ट पूर्णतः फुल स्विंगमध्ये काम करू शकत नव्हतं, म्हणून हे हा रिपोर्ट जो आहे हा प्रलंबित राहिला, त्याला स्वीकार नाही केलं गेलं. पण त्यानंतरही आता या जर केसचं किंवा PIL स्टेटस को जर आपण विचारला तर अजित पवार यांच्या रोलचं इन्व्हेस्टिगेशन पूर्णतः थांबलेलं नाही आहे, कारण ती रिपोर्टच स्वीकार केली गेली नाही आहे. म्हणून कोर्ट आता पुढे काय निर्णय घेतं, कोण रिइन्व्हेस्टिगेशनसाठी जातं का, कोण पुन्हा काही नवीन एजन्सीकडनं चौकशीची मागणी करतं का, त्यावर काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे. नेमकी हीच बाब अजित पवार यांच्यासाठी येत्या काळात अडचणीची ठरण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, ब्रेक नंतर इतर काही बातम्या पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह. थोडक्यात प्रस्तुत करते.